की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही. हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटना बाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया. त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शाणा, दोन दीड शाणे, किती शाणे मला कल्पना नाही, एक फुल दोन हाफ, त्यातले एक हाफ तर हसत होता. पहिलं म्हणजे मोदीने माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? जमलेल्या माझ्या तमाम शिवप्रेमी बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे त्याला मी तरी राजकारण म्हणायला तयार नाही. आता येताना ज्याचा उल्लेख नाना आपण केलात, पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरलेत आपल्या विरोधात, आणि ते असं म्हणतात की तुम्ही म्हणजे आपण राजकारण करता आहात. मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही तर ते गजकर्ण आहे. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना, पण या चुकीला माफी नाही. आणि मुद्दामून आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे जे काही ठिकाण निवडलेले आहे, छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार, आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने हे जे शिवद्रोही सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीररित्या घटना बाह्य पद्धतीने बसलेलं आहे, त्यांना आपण सांगितलं पाहिजे की गेट आउट ऑफ इंडिया, गेट आउट, गेट आउट ऑफ इंडिया. आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत. चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली. अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्यांनी शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने? पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जी एक मगरुरी होती ती मगरुरी तुम्हाला पसंत आहे का? माफी मागताना नतमस्तक हे नुसतं शब्दच नाही पण मगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही. आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक शाणा, दोन दीड शाणे, किती शाणे मला कल्पना नाही, एक फुल दोन हाफ, त्यातले एक हाफ तर हसत होता. म्हणजे तुम्ही महाराजांची एवढी थट्टा करता आणि तुम्हाला काय वाटतं? पहिलं म्हणजे मोदीने माफी कशासाठी मागितली? महाराजांचा पुतळा पडला म्हणून मागितली का? त्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली? भ्रष्टाचारांवरती पांघरून घालण्यासाठी म्हणून मागितली? मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात, सिंधुदुर्गात आलात, निवडणुकीसाठी आलात हे तर आम्हाला माहिती होताच. आम्हाला एक वाटलं होतं, अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिल्या प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती साजरा होतोय, दिमागदार केला होता. पण त्याच वेळेला घाईघाईनी भ्रष्टाचार करून महाराजांचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती. आणि मी काल परवाच जे म्हटलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे, हीच ती मोदी गॅरंटी, जिथे हात लावेन तिथे सत्यानाश होईल. आणि माफी तुम्ही कोणाकोणाची मागणार? महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार? तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून घाई गडबडीने राम मंदिर उभं केलं ते गळते म्हणून तुम्ही मागणार? घाई गडबडीने संसद भवन उभं केलं ते गळते म्हणून मागणार? दिल्लीच्या एअरपोर्टचं छत कोसळलं, विमानतळाची छत कोसळताय, पूल कोसळताय, सगळ्याबद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं, कदाचित देशाने एक चूक घडली असेल, तुम्हाला निवडून दिलं, पण महाराजांची माफी नुसती याची मगरुरीने मागून चालणार नाही. हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे, महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे, आणि महाराष्ट्र कधीही शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही, करणार नाही, हे दाखवून देण्यासाठी आपण इकडे जमलेलो आहोत. आता ही जी जाग आलेली आहे ही जाग अशीच कायम ठेवा आणि या महाराष्ट्र द्रोह्यांना, शिवद्रोह्यांना गेट आउट ऑफ इंडिया हे करून दाखवल्याशिवाय शांत बसू नका. जय हिंद, जय. शिवसेना प्रमुख जे नेहमी सांगायचे की हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेलं आहे, खाजवत बसतायत, खाजवू दे त्यांना.